हाँ हे मेन सनसेट पॉइंट आणि ऑलरेडी बघा किती लोक आलेले आहेत तिथे सनसेट बघायला. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेले आहे संध्याकाळचे 5 आणि आता आम्ही जात आहोत तियामध्ये फेमस सनसेट बघण्यासाठी. आणि रात्रीचा व्ह्यू कसा असणार आहे हे पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार. अगोदर आम्ही फोटोजमध्ये व्हिडिओजमध्ये ना रात्रीचा व्ह्यू बघितला होता, पण स्वतः एक्सपिरियन्स केलेला तो व्ह्यू हा वेगळा असतो. आणि हे सगळं मी ना व्हिडिओमध्ये कॅप्चर करणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आता आम्ही निघालो आहोत आणि जसं जसं पुढे जाऊ तसं तसं व्हिडिओमध्ये सगळं दाखवेन तुम्हाला. चला, इथले जे लोकल्स आहे ना ते फ्लॅट सरफेसवर राहतात एकदम त्या साईडला, आणि जे उंचावर आहे ना असे मग तिथे मग विलास परत मग फ्लॅट सिस्टीम ते टुरिस्ट लोकांसाठी आहे. मोस्टली मग असे उंचावर आहे ना लोकल लोक नाही राहत, तर मग तिथे आम्हाला आम्ही विचारलं तर त्यांनी त्या साईडला. इथून तुम्हाला इया दाखवते एकदम समोर. आता वाजलेले आहे 6:30 आणि थोडा वेळ सनसेट होईल. मला असं वाटतं अर्धा तास आहे अजून, तर आता आपण जात आहोत तिथे. पण इथे ना गर्दी कमी दिसते, मला असं वाटतं पुढे जास्त गर्दी असेल हे ना. तर आणि जसा जसा अंधार होईल ना तसं जसं आहे ना तुम्हाला इथलं ना इतका रात्रीचा व्ह्यू इतका भारी दिसणार ना, कारण की आम्ही बघितलं काल ना खूप भारी वाटत होतं. तर म्हटलं चला तुम्हाला. आणि एक आज आहे ना एक कमेंट आली होती कोणत्या व्हिडिओला आपण जे टूर केलं ना केव्ह हाऊसला, तर एक कमेंट आली होती की रात्रीचा व्ह्यू आम्हाला दाखवा. म्हटलं ठीक आहे चला, तसं पण आम्ही व्हिडिओ शूट करणार होतो तर म्हटलं चला. चल बेला, चल आगे चल, पळू नको. कॉफी आणायला गेले होते, माझी इच्छा झाली होती म्हणून म्हटलं अगोदर मी कॉफी घेते, थोडंसं मला बरं वाटलं. आणि पुढे जायचं आहे आपल्याला स्पेशली सनसेट व्ह्यू बघायला इयामधला. आणि त्यांना मी तेच विचारलं, ते म्हणे तिथून आहे ना खूप छान दिसतो, तिथून मी कॉफी घेतली ते सांगत होते मला. तर म्हटलं ठीक आहे आम्ही तिथेच चाललो आहोत. तर मग नंतर मग थोडा वेळ काय करतो आता आम्ही बसतो आणि नंतर पुढे जातो. बेबी आहे ना तर छोटीशी ना तिला ना छोटीशी अशी पोनी घातली आणि छोट्याला बरोबर. व्हेरी काम. ओके लेट्स गो, से बाय. थँक यू गर्ल्स, थँक यू, बाय बाय. You know the cute doggy. तिथे सनसेट पॉइंट आहे ना तिथे ऑलरेडी गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण की तिथे मला दिसते खूप गर्दी आहे. त्यांना माहिती, जे पण उशीर येतात ना त्यांना माहिती आपल्याला जागा मिळणार नाही उभं राहण्यासाठी आणि जवळ आहे ना सनसेट बघता येणार नाही. म्हणून लोक काय करतात अर्धा तास अगोदर किंवा एक तास अगोदरच आहे ना त्या ठिकाणी थांबतात आणि वेट करत असतात सनसेट बघण्यासाठी. तर आम्ही पण आता आमच्या केव्ह हाऊसमधून सनसेट दिसत होता, पण आम्ही विचार केला आता आम्ही सेंटोरिनीमध्ये आहोत आणि जी मेन प्लेस आहे सनसेटची तिथे गेलो नाही तर मग काय उपयोग. आणि आमच्याकडे वेळ पण आहे, मग रात्रीचा जो व्ह्यू आहे तो आम्ही तुम्हाला दाखवू, पण सनसेट व्ह्यू पण दाखवू स्पेशली यामधले. बघा तुम्हाला दाखवते मी, इथून पुढे ना खूप गर्दी आहे आणि तिथे सनसेट पॉइंट आहे ना तिथे तर ऑलरेडी खूप गर्दी आहे. हो दिसतं ना इथून. हा सनसेटचा फोटो काढण्यासाठी बघा किती गर्दी आहे इथे, या साईडला पण गर्दी आणि त्या साईडला पण गर्दी आणि इथूनच ते 3 domes दिसतात ना. इथे फोटो करण्यासाठी गर्दी नेहमी सारखी. आणि
खाली मिल गर्दी वाढली बघा पण एक खरी गोष्ट सांगू का जेव्हा पण आपण इथे यामध्ये येतो ना पहिला दिवस असतो ना तेव्हाच आपण खूप फोटोज काढतो जिथे बघा तिथे फोटोज काढतो आणि आता दुसऱ्यांदा जेव्हा येतो ना तेव्हा फोटो काढण्याची अजिबात इच्छा राहत नाही कारण की ऑलरेडी एवढे फोटोज काढलेले राहतात तेवढ्या एक्साइटमेंट मध्ये नंतर आता बघा आम्ही ना सकाळी परत एक राऊंड मारला होता तेव्हा फोटो नव्हते काढले आता फोटो काढले आणि नाईटला हे लाईट्स वगैरे लागल्यावर किती खूप सुंदर दिसत असं पुढे आहे ना ओल्ड इया आहे पुढे जे रस्ते वगैरे ते एकदम जुने आहे आणि इथे आपल्या या स्ट्रीटवर फिरत होतो ना आपण तर तिथे थोडेसे रस्ते नवीन आहे आणि आम्ही काल आलो ना फसलेला इथपर्यंत आलोच नव्हतो ना एवढं बघितलंच नव्हतं इथून आपल्याला खाली जायचं आहे 50 मीटरच आहे आता फक्त आणि सेंटोरिनी खरंच सेफ आहे तर इथे डॉंकीचे पण खूप सोविनियर्स आहेत ओके लेट देम गो सॉरी आणि आता आम्ही खाली आलो आहोत आणि इथून तुम्हाला इयाचा पूर्ण व्ह्यू दाखवते हे बघा इथून पूर्ण त्या बिल्डिंग्स दिसतात 3 डोम्स दिसतात आणि सी सुद्धा दिसतो इथे भरपूर महाराष्ट्रीयन पण भेटेल ना आपल्याला ओके बेला करते आता ब्लॉगिंग म्हणते बेला काहीच नाही तुला कसं वाटलं सेंटोरिनी आणि महाराष्ट्रीयन नाही तर भरपूर इंडियन्स पण येतात इथे वेकेशन साठी आणि आम्ही बघितलं युएस वर पण भरपूर जण आले होते हा हे मेन सनसेट पॉइंट आणि ऑलरेडी बघा किती लोक आलेले आहे तिथे सनसेट बघायला इथून इकडे आणि समोर सनसेट होत आहे आणि मागे म्युझिक Sir, which way? We saw this. Come. जिथे तुम्हाला जागा मिळाली तिथे थांबून घ्या हा पूर्ण स्ट्रीट आहे ना हा पूर्ण भरलेला बघा इथे खाली इथे वरती आणि तरी एप्रिल महिना आहे जून जुलै मध्ये जर तुम्ही आलात ना तर इथे पाय सुद्धा ठेवायला जागा राहत नाही आणि समोर एक बोट येते परी बेलाला छान आम्ही इथे बसवलं आणि परी आहे तिथे आणि तुम्हाला हा पूर्ण स्ट्रीट दाखवते एवढा इतकं भारी दिसते तुम्हाला खरं सांगते मी इथे पूर्ण गर्दी तिथे एक्सक्यूज मी सॉरी हे बघा तिथे पण किती गर्दी आहे इवन इथे सुद्धा आहे ना खाली फोटोज काढण्यासाठी गर्दी आहे आणि हे सगळे लोक आलेले आहे फक्त सनसेट व्ह्यू बघायला
तर थोड्याच वेळात आता सनसेट होणार आहे. आणि आम्ही ते बसतो इथे सुद्धा आपल्याला एक मुंबईकर भेटले. आम्ही गप्पा मारत होतो त्यांच्यासोबत. आज थोड़े क्लाउड्स आहेत त्यामुळे सन पूर्ण दिसत नाहीये. काल पूर्ण दिसत होता ना सनसेट. आपण ड्रोन ने शूट पण केलं. हो आज बघा होतोय सनसेट. सनसेट व्ह्यूच्या बोट संध्याकाळी जातात आणि तुम्हाला तुम्ही तिथून सनसेट बघू शकता. हो जाऊन दाखवते. किती 1, 2, 3, 4, 5 आहेत. 5, 6 इथे थोडा सन दिसतोय. हो आता दिसतो. हा आता खाली जातोय. आणि गर्दी आता खूप वाढली आहे. इथे फुल झालंय. आणि आम्ही दोघं इथे बसलो आहोत. परिबिलांना मागे छान बसवलेलं आहे. त्यांना पण तिकडनं बघता येईल व्ह्यू. कारण की आम्ही इथे बसलो आहोत ना, तर इथे खाली ना थोडेसे स्टेप्स वगैरे. त्यामुळे रवी मस्त बसलाय मागे आणि बिस्किट्स खातात. छान वाटत एकदम मस्त. झाला सनसेट त्याच्यासाठी आम्ही आलोय आणि भरपूर वेळ थांबलो ना. आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर सूर्य मावळला. उतरायचंय आणि क्लॅप्स याच्यासाठी की सर्वांना हा जो व्ह्यू होता खूप आवडला. खूप आवडला. ते जे म्हणजे इथपर्यंत चालत आले ते त्यांच्यासाठी वर्थ होतं. वर्थ होतं. आणि आपण तर बघतोच ना नेहमी सेंटोरिन इथला सनसेट खूप फेमस आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस ना इथं थंडी वाजते ऍक्च्युअल मध्ये. तर आम्ही सगळ्यांनी जॅकेट्स ना कॅरी केलेले होते. तर बेलाला स्वेटर मी जस्ट घातलं आणि परीला पण म्हणते स्वेटर घालती नाही म्हणते. पण आम्ही कॅरी केलेलं आहे कारण की तुम्ही जेव्हा पण इथे येतात ना संध्याकाळच्या वेळेस ना जॅकेट कॅरी करा. खूप हवा येते. थंडी वाजते. विंडीज असते. विंडीज असतं. चला आता सर्व निघतात. सनसेट झाला आणि सगळेजण आता त्यांच्या हॉटेलला किंवा मग दुसऱ्या जे काय प्लॅन्स असते तिकडे चालले आहेत. जसं अंधार होईल ना अजून आता अजून भारी दिसतात. ते जायला गर्दी किती मला. आणि मी त्यांना विचारलं हे आपण ना कालपासून बघतोय तर हे स्क्रबर्स आहे. हे पहिल्यांदा बघायला मिळालं. ऍक्च्युअली काय झालं लांबून असं वाटलं आपल्या इथे कसं ते पॉम्पम वगैरे मिळतं नाही का. मला तर लांबून पोंगे वाटले होते. मला पण तसंच वाटलं. म्हटलं यांचं काहीतरी स्नॅक्स वगैरे काहीतरी असेल स्नॅक्स मध्ये खाण्यासारखं. तर बघितलं तर मनोजला म्हटलं विचारू पण आम्ही विसरून गेलो. पण फायनली मनोजने विचारलं ते स्क्रबर आहे. आणि हे ऑलिव्ह ऑइल सॉप आहे. हो आणि हे बघा किती सुंदर आहे. हे सोप पण आणि त्यासोबत सोविनियर पण आहे. सोविनियर पण आहे. हे पण त्याचं स्क्रबरच आहे. आणि हे बघा हे पूर्ण किट येतं. बघा हे स्क्रबर आहे विथ ऑलिव्ह ऑइल सोप सुद्धा आहे. नाईस. हा नाईट व्ह्यू आम्ही जेव्हा ना फोटोज मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये बघायचो ना इतकं सुंदर दिसायचं ना. तर आम्हाला असं वाटायचं का आपण पण आहे ना असं संध्याकाळी जाऊ व्ह्यू मस्त एन्जॉय करू. आणि ऍक्च्युली आमचं ठरलं होतं नाही जायचं कारण की जमलो होतो नाही का. पण नंतर आम्ही आराम केल्याच्या नंतर आम्हाला फ्रेश वाटलं आणि मग इथे येण्याचा निर्णय घेतला. आणि तुम्ही इथे आल्याच्या नंतर शॉपिंग करा नका करू काय फरक पडत नाही. पण हे शॉप्स बघूनच छान वाटतं. इथल्या वेगवेगळ्या वस्तू ज्युवेलरी इथल्या. आणि तुम्हाला माहिती आहे का सेंटोरिनी मधल्या ज्या ज्युवेलरी आहेत त्या सुद्धा खूप फेमस आहे. स्पेशली इविल आयच्या. तुम्ही इथे बघा जागोजागी तुम्हाला इविल आयचे पेंडंट रिंग्स ब्रेसलेट इयर रिंग्स
इवन सोविनियर्स पण आहे ना भरपूर असतात, जसं टर्कीला होतं. आता बघा ब्ल्यू तुम्हाला म्हटलं ना, ब्ल्यू व्हाईट कलरचा आहे, तर सगळं तसंच इथे दिसतं. आणि इथे एक छोटासा स्टोर आहे, तिथे इतके छोटे छोटे काचेच्या वस्तू आहे, तर मला त्या बघायच्या होत्या, तर म्हणजे बघायचं इथे ना पुढे पुढे इथून आपण सोविनियर घेतलं होतं. आय थिंक परत एकदा आपण बघूया सनसेट ते डोम डोम डोम. हे बघा, हे मी तुम्हाला शॉप दाखवणार होते, इतक्या छोट्या छोट्या काचेच्या वस्तू आहे. मनोज गेलेले आहे परिपेला सोबत पुढे. हॅट्स आहे इथे वेगवेगळ्या डिझाईन्सच्या, जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. दुपारी एवढी गर्दी नव्हती, तेवढी संध्याकाळी गर्दी आहे. वाव, इतका सुंदर आहे, किती भारी दिसते. ग्लास भारी एकदम. ऍक्च्युली सकाळी तर गर्दी असते थोडीफार, पण संध्याकाळच्या वेळेस ना सगळ्यात जास्त गर्दी असते इथे, आणि तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये सुद्धा दिसलं असेल. तर आता आपण पुढे जाऊया. फार्मसी सुद्धा आहे, डॉक्टर पण आहे, फार्मसी सुद्धा आहे. इथे बघा, इतके लोक थांबलेले आहे क्यू मध्ये बस साठी, आणि खूप गर्दी असते. आणि हे इथे इथून आहे ना बस फिरायला जाते. काही लोक काय करतात, फिरायला राहतात, मग इथे फिरायला येतात, मग इथून परत तिकडे जातात, नाही का. आम्ही आता डिनर करण्यासाठी चाललो आहोत, डिनर करतो आणि नंतर बोलतो तुमच्यासोबत. आमचं जेवण झालं आणि आता वाजलेले आहे रात्रीचे 9:30, आणि शॉप्स पण बंद झालेले आहेत, काही रेस्टॉरंट सुद्धा बंद झालेले आहेत. आणि आता आम्ही पोहोचू 10-15 मिनिटात घरी, आणि परिबेला झोपून जाणार आहे, दमल्यात त्या, हो ना. आणि हा स्पेस पण रिकामा झालेला आहे. पूर्ण दिसतोय रात्रीचा.
जस्ट पोहोचलो घरी आणि तुम्हाला माहिती का आज आम्ही 10 ते 12 किलोमीटर चाललो. जाणं येणं जाणं येणं परत यामध्ये फिरणं परत रेस्टॉरंट मध्ये तिकडनं जाणं म्हणजे खूप म्हणजे ते आपले ट्रॅक तर होतातच बरोबर आपण ना किती चाललो किती नाही. तर दमल्यासारखं झालेलं आहे. जेवण आम्ही एकदम छान केलं आणि आता व्हिडिओ सुद्धा एडिटिंग करायला बसायचं आहे आणि इथे ना नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे त्यामुळे ना अपलोडिंगला ना बाहेर यावं लागतं आणि तिथून मग व्हिडिओ अपलोड करावा लागतो आणि मोबाईलवर पण कधी कधी नेट येत नाही त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे. म्हणजे एक हा ड्रॉबॅक म्हणू शकतो आपण इथला नेटवर्कचा हे की नाही. आणि ते म्हणले की ना काही 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 तरी कंट्रीच प्रॉब्लेम आहे. तुम्ही बघितलं का आम्ही ना सेंटोरिनीचा पूर्ण व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे स्पेशली नाईट व्ह्यू आणि सनसेट सुद्धा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला